आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपूर पोटनिवडणुकीत बिनविरोधाचा बुडबुडा फुटला, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर. संभाजीपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 2 मधील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुनीता सुनील कोळी तर शिवसेनेकडून जयश्री सचिन हजारे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बिनविरोध निवडणुकीचा बुडबुडा फुटला आहे. आज संभाजीपूर वॉर्ड क्रमांक 2 मधील पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या दिवशी प्रियांका प्रफुल्ल जाधव आणि शमा मुबारक तांबोळी यांनी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून सुनीता सुनील कोळी तर राष्ट्रवादी गटाचे जुने कार्यकर्ते व सध्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेले सचिन हजारे यांच्या पत्नी जयश्री सचिन हजारे यांचे 2 अर्ज राहिल्याने संभाजीपूर वॉर्ड क्रमांक 2 ची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली थंडावल्या. सौ सुनीता कोळी आणि जयश्री हजारे आमने सामने उभ्या ठाकल्याने बिनविरोधाचा बुडबुडा फुटला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना उमेदवार मिळाला नाही की उपसरपंच पदावेळी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्यासाठी उमेदवार उभे केले नाहीत हे गुलदस्त्यात असले तरी त्यांचे सहकार्य कोणाला असणार यावरूनच पुढील राजकारण होणार आहे. शिवसेनेने मात्र राजकीय खेळी करत राष्ट्रवादीच्या गटात खिंडीत पाडले असल्याची चर्चा संभाजपूरमध्ये सुरू आहे. सुरुवातीला माजी सरपंच अनंत माने तर आता सचिन हजारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने संभाजीपूरमध्ये शिवसेनेची ताकद मात्र वाढली असल्याचे सध्या चित्र आहे. दोनच उमेदवार रिंगणात असल्याने संभाजीपूर पोटनिवडणुकीत रंगत येणार आहे हे निश्चित. महानगर न्यूज साठी संभाजीपूरहून संदीप इंगळे.